बुलढाण्यातला अवघ्या 1.5 वर्षांचा हा छोटा मुलगा आहे आरोह पाटील. ज्या वयात मुलांचे बोबडे बोल कानावर पडतात, ज्या वयात मुलं घरात रांगत असतात, त्या वयात आरोहनं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलंय आणि सुवर्ण पदकही पटकावलंय. आरोह फोटो बघून थोर नेते, समाजसुधारक, फळं, भाज्या, वाहनं, ऐतिहासिक वस्तू आणि प्राणी यांची नावं अचूक सांगतो. आरोह लहान असताना त्याची आई डॉक्टर कल्याणी पाटील यांनी फ्लॅश कार्ड दाखवून चित्रांची ओळख करून दिली. त्याचे व्हिडिओज तयार करून ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवले गेले आणि त्याची दखल घेत आरोहला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं सुवर्ण पदकही बहाल केलं. एवढंच नाही तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या इतिहासात एवढ्या कमी वयात हा किताब पटकावणारा हा पहिलाच चिमुकला ठरलाय. आमच्या कुटुंबामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण एवढ्याशा मुलांनी एकदम देश पातळीवरचं एक गोल्ड मेडल आमच्या परिवारात आणलंय, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलं मोबाईलमध्ये अडकून पडलेत, त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या शरीरावर आणि बुद्धिमत्तेवरही पडतोय. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि चांगले संस्कार करणं आता गरजेचं बनलंय. तो साधारण 1.5 महिन्याचा होता तेव्हापासून आम्ही ते स्टार्ट केलं. परिवारात नाही बऱ्यापैकी विरोध झाला आधी की एवढ्याशा मुलाला तुम्ही असं शिकवताय, पण ज्यावेळेस त्याचं समजा आता आज तो ओळखायला लागला तर सगळे त्याचं कौतुक करायला लागले आणि त्याचं नाव इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेल्यामुळे मी फार आनंदित आहे. अवघ्या 1.5 वर्षांच्या आरोहच्या बुद्धिमत्तेचं बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. योग्य वयात मुलांना चांगली शिकवण जर दिली तर हीच मुलं उद्या भारताचं नावही जगात गाजवतील, यात मात्र शंका नाहीये. डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. महात्मा ज्योतिराव फुले, भगत सिंग. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.